राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 तर शिवसेना भाजपचा प्रत्येकी 1 उमेदवार सध्या तरी दिसत आहेत. लोकसभा निवडणुकींच्या आधी राज्यसभा निवडणुकांचा बिगुल वाजलाय. महाराष्ट्राच्या विधानसभा आमदारांच्या वतीनं राज्यसभेवर निवडून द्यायच्या 7 जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट माजिद मेमन अशा दोघांची उमेदवारी घोषित करून आघाडी घेतली आहे. पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्यानं त्यांनी राज्यसभेची वाट धरली आहे. तर काँग्रेसच्या वतीनं मावळते खासदार हुसेन दलबाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या वतीनं मावळते खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्याबरोबरच शायना एनसी याही प्रयत्नशील आहेत. तरुण आणि उद्योजक पार्श्वभूमी असलेल्या शायना एनसी यांच्याकडे महिला नेतृत्व आणि उच्चभ्रू समाजातला वावर या जमेच्या बाजू आहेत. शिवसेनेच्या वतीनं मावळते खासदार राजकुमार धूत यांचं नाव पक्कं मानलं जात आहे. तर दुसरे निवृत्त खासदार भरतकुमार राऊत यांचा पत्ता कटलाय. त्यामुळे आता 7व्या जागेचं गणित रंगतदार बनलंय. महाराष्ट्र विधानसभेमध्ये सध्या 1 जागा रिक्त असल्याने एकूण 287 आमदार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 36 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसकडे 2 उमेदवारांचा कोटा पूर्ण करत 10 मतं शिल्लक राहत आहेत. राष्ट्रवादीचे 62 आमदार आहेत आणि त्यांना 9 अपक्ष आमदारांचं समर्थन आहे. त्या जोरावर राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार सहजपणे विजयी होतील. भाजपच्या संख्याबळानुसार 1 उमेदवाराचा कोटा पूर्ण करून 9 अतिरिक्त मतं शिल्लक राहतात. तर शिवसेनेकडे 1 उमेदवाराचा कोटा भरल्यानंतर 8 मतं शिल्लक राहत आहेत. मात्र एवढ्या 17 मतांवर शिवसेनेचा दुसरा उमेदवार विजय होण्याची शक्यता कमी आहे. राज्यसभेसाठी खुलं मतदान असल्यानं राजकीय पक्षाच्या आमदारांच्या मतांची फोडाफोडही करता येत नाही. अशा परिस्थितीत सर्व पक्षांकडच्या अतिरिक्त मतांची आणि मनसे तसंच अन्य छोट्या पक्षांच्या मताची मोट बांधू शकेल असा 7वा उमेदवार राज्यसभेची 7वी जागा जिंकू शकतो. हा 7वा उमेदवार मतांची बेगमी कशी करू शकतो यावरच सगळी मदार अवलंबून असणार आहे. त्यामुळे सगळ्यांना मान्य होईल अशा एखाद्या उद्योगपतीचीच या जागी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता 7व्या जागेसाठी कोण रिंगणात उतरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 28 जानेवारी ही अंतिम मुदत आहे. कदाचित शिवसेना भाजपकडे 7व्या जागेसाठी सक्षम उमेदवार नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही शक्यता आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.